जनआशीर्वाद यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राणेंच्या आक्षेपार्ह विधानामुळे पारनेर तालुका शिवसेनेने आक्रमक होत नारायण राणे यांच्यावर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. राणेंनी अनेकदा मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दामध्ये उल्लेख करून बदनामी केली आहे, त्यामुळे शिवसेनेकडून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करत नारायण राणेंचा निषेध केला जात आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी नारायण राणे यांना शिवसैनिकांसमोर या, आपल्याला शिवसेना स्टाईलनेच प्रसाद देऊ असे सांगितले. यावेळी पारनेर शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख विकास रोहकले यांनी राणेंविरोधात लेखी तक्रार दिली आहे. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, अनिकेत औटी, पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे, नवनाथ खामकर, ईश्वर आढाव, अमोल गजरे व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बोलताना काय प्रतिक्रिया दिल्यात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी पाहुयात बातमी विस्ताराने. शब्दात जे संघटनेच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजींच्या विरोधात वाटेल ते बरळणं, याच्यासाठी आज आम्ही सगळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी आलो आणि त्यांच्यावर गुन्हा इथे नोंदवून घेतला. नारायण राणेंनी जर एवढी हिंमत आहे तर या कुठल्याही शिवसैनिकांच्या समोर कधीही यावं आणि त्याला त्याचा प्रसाद काय पाहिजे तो मिळेल. शिवसेनेवर आगपाकड करून वाटेल ते बरणाऱ्याला आजपर्यंत शिवसैनिकांनी कधी माफ केलं नाही आणि आम्हीही करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर.